नमस्कार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपशी युती तोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच नितीश कुमार याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे. भाजप आणि जेडीयूची सध्या बिहार राज्यावर सत्ता आहे. नितीश कुमार भाजपशी युती तोडत आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्षांसोबत मिळून सरकार बनवणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे. एकंदरीत काय तर 2020 साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमारांची जेडीयू एकत्र लढले होते, तर काँग्रेस आणि आरजेडी यांची आघाडी होती. एकूण 243 जागा असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 79 जागा आरजेडीनं जिंकल्या होत्या. भाजपला 77, जेडीयूला 45 आणि काँग्रेसला 19, तर डावे पक्षांना 16 जागा जिंकता आल्या होत्या. नितीश कुमारांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्या असताना देखील भाजपनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. मात्र मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि जेडीयू मध्ये ऑल इज नॉट वेल असं काहीच दिसून येत आहे. त्यामुळे नितीश कुमार आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे जर हे पक्ष एकत्र आले तर त्यांना बहुमताच्या आकड्यांपर्यंत सहज पोहोचता येईल. नितीश कुमारांनी अनेकदा भाजप सोबत सरकार स्थापन केले आहे, तर अनेकदा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नितीश कुमार असे काही पाऊल उचलतात असे त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिल्यास लक्षात येते. 2014 निवडणुकीच्या अगोदर भाजपनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त 2 जागा जिंकता आल्या. या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा नितीश कुमार यांनी 2017 साली भाजप सोबत जात सत्ता स्थापन केली होती. त्या दरम्यान देखील 2019 लोकसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यावेळी आरजेडी आणि काँग्रेस सोबत महाआघाडी तोडत त्यांनी भाजपची युती केली होती. तर आता पुन्हा ते भाजप सोबतची युती तोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली. यावेळी देखील 2024 लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नितीश कुमार हे बिहार राज्यातील महत्वाचे नेते मानले जातात. आतापर्यंत ते मागच्या 22 वर्षात 7 वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यापैकी 6 वेळा ते मुख्यमंत्री असताना भाजप सोबत त्यांची युती राहिली आहे. 2000 साली नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्या दरम्यान जेडीयू आणि भाजपला मिळून 151 जागा मिळाल्या होत्या. मात्र बहुमतासाठी 163 जागा गरजेच्या होत्या. त्यामुळे बहुमत सिद्ध होत नसल्यानं नितीश कुमार यांनी 7 दिवसात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 2005 साली भाजप सोबत युतीत त्यांनी बिहार विधानसभेत बहुमत मिळवून सत्ता मिळवली. 2010 साली बिहारच्या जनतेनं पुन्हा नितीश कुमार यांना बहुमत दिले. पुन्हा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फक्त 2 जागा मिळाल्यानं त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि जीतन राम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं. मात्र मांझींनी नितीश यांच्यासोबत खटके उडाल्यानं 2015 साली राजीनामा दिला होता. त्यानंतर अल्पकाळासाठी नितीश कुमार हे पुन्हा 4थ्या वेळेस मुख्यमंत्री बनले. 2015 साली एनडीएतून बाहेर पडत नितीश कुमार यांनी आरजेडी, काँग्रेस सोबत निवडणूक लढवत बहुमत मिळवले आणि पुन्हा 5व्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र अचानक 2017 साली 2 वर्षातच नैतिकतेचं कारण सांगून त्यांनी पुन्हा राजीनामा दिला आणि भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन करत 6व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप सोबत निवडणूक लढवत बहुमत सिद्ध केले. भाजपपेक्षा कमी जागा मिळून सुद्धा ते बिहारचे 7व्यांदा मुख्यमंत्री झाले आणि आता पुढे ते काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. थोडक्यात सांगायचं काय तर जे नितीश कुमार यांच्या बाबत घडलं तेच आता महाराष्ट्रामध्ये घडतंय. भाजपच्या जागा सर्वाधिक असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलेला आहे. त्यामुळे नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे यांचा संदर्भ इथे काहीसा जुळतोय. असो, एकनाथ शिंदेचं हे पहिलंच बंड आहे. नितीश कुमार बंड करून करून आता थकलेली व्यक्ती आहे. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. नितीश कुमार भाजप सोबत खरंच युती तोडतील का, आघाडी त्यांची तोडतील काय, हे बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत सुद्धा महत्वाचं आहे, कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद.